आज गुजरात मधला असेल, मणिपूर मधला माणूस असेल, त्याला आपण म्हटलं अरे तो म्हणतो नाही नाही बतोबा तो बातोबा तोबा करत बसतो. हे चार पाच टाळकी आहेत, त्याच्या पुढे टाळकी नाही आहेत. यांना शहरामध्ये गावामध्ये गावकऱ्यांनीच अडवलं पाहिजे, शहरवासियांनीच अडवलं पाहिजे. यांची हिंमत नाही की गावापुढे लढण्याची, ही आपण असायला लक्षात. हिटलर आयुष्यामध्ये एकाच गोष्टीला लढत होता आणि घाबरत होता. तो असं म्हणत होता की लोकांची जनशक्ती समोर कोणीच लढू शकत नाही आणि मी पण लढू शकतो, पण एकट्या एकट्याला गाठून मी निश्चितपणे लढू शकतो. हा नवा हिटलर तो देशामध्ये जगमागाय, नवा हिटलर तो त्या देशामध्ये जन्माला येतोय. त्याच्याशी लढायचे असेल तर आपली सगळ्यांची शक्ती एकत्र आली पाहिजे, हे असताना लक्षात द्या. जनशक्तीच्या समोर इथला असणारा हिटलरही टिकला नाही तर हा आपला सैतान सुद्धा टिकणार नाही, हे लक्षात. आणि म्हणून ही लढाई जनतेच्या हातातली लढाई, ही सत्तेची लढाई नाही. या देशामध्ये उद्या कोणाच्या विचाराचं सरकार चालेल याची असणारी लढाई.